बरेच लोक सकाळपासून शिथिलता आणण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही पहाटे पाचला गुरुचरित्र वाचलं तर चालेल का? कोणासाठी वाचता? स्वतःसाठी वाचता? जनतेसाठी वाचता? स्वामींसाठी वाचता? हे स्वामी कार्याची ही नियमावली आहे आणि या नियमावलीप्रमाणे जो करतो तो सेवेकरी, आणि ज्याला गुरुचरित्र वाचायला वेळ नाही त्यांनी प्रहऱ्यात भाग घ्यावा, त्याच्या दुप्पट पुण्य त्याला प्रहऱ्यात मिळणार आहे. सवर्ण सांगतात. म्हणून प्रहऱ्याची संख्या कशी वाढत नाही ही कारणं शोधणारे आणि शिथिलता आणणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे की त्यांनी कृपया शिथिलता आणू नये. नाही नाम सप्ताह केला तरी चालेल, परंतु शिथिलता कृपया आणण्याचा प्रयत्न करू नका. म्हातारी मेल्याचा प्रश्न नाही, काळ सोकावेल. पूर्वी मूठभर केंद्र होती, ती काम परफेक्ट करायची. आता कार्याचा वाढता व्याप आपणा सर्वांना माहीत आहे आणि या वाढत्या व्यापामध्ये आपण जर नियम पाळले तर बरोबर चालेल, आणि यात शिथिलता आणि ढिसाळपणा आला हे करण्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून कृपया यामध्ये शिथिलता येणार नाही याची तत्वता आपण सर्वांनी, यात आमच्या माता भगिणी असतील, पुरुष प्रतिनिधी असतील, या सर्वांनी बारकाईनं काळजी घेणं आवश्यक आहे. यात तुम्ही शिथिलता अजिबात आणू नका. त्याप्रमाणे त्या नियमात आपण बसतो का याचं आत्मचिंतन आपण करणं गरजेचं आहे. म्हणून थोडं प्रहऱ्यावर आपण जास्त लक्ष द्यावं.